तुम्ही बस आणि तूही बस रे आता जा खाली जाऊन जा बस आता ऐक खोकून खोकून झाताड गेलं असेल तुझं जमलेल्या सर्व माझ्या मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानो तुम्ही आता शांतपणे ऐका मी काय बोलतोय ते मला घोषणाबाजी करत बसू नका मला 7 वाजताची वेळ दिली होती त्याप्रमाणे मी निघालो परंतु आपल्या देशात काय आहे एखाद्याला आलेला झटका त्याच्यावरती तो काय करेल सांगता येत नाही आज तो आमचा आपला LG रोड बंद करून टाकलाय आणि म्हणून मला त्या बँड्रा वरळी सिलिंग वरनं यायला लागलं म्हणून मला जरा थोडासा यायला उशीर झाला आज सकाळी मी लवकर पुण्याला गेलो होतो पुण्याला 2 उद्घाटनं होती ती आटपून मी 5:30 वाजता आलो आणि आलो तर हे कळलं मला LG रोड बंद आहे आपल्यापैकी काही जण माझ्याकडे त्या दिवशी अनेक भगिनी आल्या अनेक बांधव आले मला भेटायला बांद्र्याच्या आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीच्या घरांच्या संदर्भामध्ये आले मी तात्काळ तुम्हाला 2 दिवसात येतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी आज आलो परंतु हा बांद्रा ईस्ट वांद्रे ईस्ट पूर्व आणि गव्हर्नमेंट कॉलनी याचं काय नातं माझं आहे तुमच्याशी तुम्हाला माहीत नसणार मी ज्या वेळेला JJ स्कूल ऑफ आर्टला होतो ज्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या बेरामपाड्यातनं चालत तर मी हार्बर पकडून आमच्या कॉलेजला जात असे आणि दुसऱ्या वर्षी मी ज्यावेळेला होतो त्यावेळेला बऱ्याचदा मी इथे गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये 87 नंबरची बस जायची बरोबर ना अजून आहे 4th नंबर अजून काहीतरी सुधारले असतील वाढवलं असेल नंबर बिंबर आकडे तिकडे आणि मला असं वाटतं कुठेतरी 91 नंबरची असायची ती पण आहे ती बंद झाली अरे मग इथून इथे का मी कलानगरवर नाही मी इथे का यायचो कारण इथे मोकळी बस मिळायची आणि कलानगरच्या आमच्या बस स्टॉपला तिकडे थोडी भरलेली असायची त्याच्यामुळे मग तिकडे नको म्हणून मग सकाळी मी चालत चालत आम्ही इथे येत असे लहानपण माझं सगळं याच सगळ्या भागामध्ये गेलं या इकडचं मंदिर जे आहे मारुती मंदिर तिथे लहान असताना महाबरोबर येत होतो त्याच्यामुळे तसा काही मला प्रदेश काही नवखा नाही जसं माझ्यासाठी शिवाजी पार्क आहे तसंच माझ्यासाठी बांद्रे पूर्व आहे आज ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे आलात आणि आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीमधल्या घरांच्या प्रश्नासंदर्भात ज्या वेळेला तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात मला खरं तर या गोष्टींचं वाईट या वाटतं की आपल्याच महाराष्ट्रामधली मराठी माणसं आपल्याच घरांसाठी म्हणून आपल्या लोकांकडे जातात आणि सांगतात की आमची घरं वाचवा याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठची नसेल मी आज इथे काही राजकारण करण्यासाठी नाही आलोय परंतु परिस्थिती मी तुम्हाला काय आहे हे सांगण्यासाठी आलोय अनेकदा अनेक गोष्टी मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला लोकांना असं वाटतं की हा राष्ट्राकडे काय बोलतोय परंतु कालांतराने 1-3 महिन्यांनी 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी वर्षभराने लोकांना कळायला लागतं की नाही हा बोलला होता तसं घडतंय मी कोणी ज्योतिषी नाही आहे हा माझा स्वतःचा एक राजकीय ठोकताळा आहे आणि त्या ठोकताळ्यानुसार काय काय घडणार आहे जे मला वाटतंय जे मला दिसतंय हे मी सतत महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी बांधवांसमोर भगिनींसमोर मी नेहमी सतत मांडत असतो आणि मी हे जे आज तुमच्यासमोर सांगणार आहे हे सगळं थोडंसं टप्प्याटप्प्याने सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट परिस्थिती नीट समजेल की आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय
आज मी तुमच्या घरांसाठी इथे आलेलोच आहे, परंतु मी आज प्रामुख्याने आलोय तो मुंबई मधल्या मराठीचं अस्तित्व टिकवण्यासाठी, म्हणून मी खास करून इकडे आलोय. तुम्ही म्हणजेच मराठी, तुम्ही म्हणजेच अस्तित्व, आणि तुम्ही म्हणजेच मुंबई. आज जसा आज गव्हर्नमेंट कॉलनी मधल्या लोकांचा जसा तुमचा प्रश्न आहे, तसा आज मुंबईमध्ये राहणाऱ्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांना घरं दिलेत, आता इतकी वर्ष राहिल्यानंतर, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष इथे मुंबईमध्ये काढल्यानंतर आता जायचं कुठे? पण हे काय तुम्हाला नुसतं बाजूला करणं नाहीये, हे पहिलं नीट तुम्ही समजून घ्या, हे तुम्हाला बाजूला करणं नाहीये. तर ह्या बाहेरच्या राज्यांमधनं येणाऱ्या लोकांसाठी म्हणून या जागा रिकाम्या करणं हे सगळं सध्या सुरू आहे. जे परप्रांतामधले जी लोक येतात, कुठेही जातात, कुठेही झोपडपट्ट्या वसवतात, आणि तिकडे झोपडपट्ट्या वसवल्यानंतर त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळतात. मला आजही आठवतं, इथे हे तुमचं नवीन बांद्रा रेक्लेमेशन ज्यावेळेला आपलं रेक्लेमेशन नाही काय ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, सगळ्या झोपडपट्ट्या होत्या. मी तुम्हाला 95 सालची गोष्ट सांगतो. 95 साली माझे एक माझे सहकारी मित्र आहेत, त्यांनी मला दाखवलं होतं की 95 ज्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला त्यांनी मला असं एक मोठी जागा दाखवली, त्याला रिकाम होतं सगळं. त्यांनी मला एक जागा दाखवली की म्हणे या ठिकाणी चांगलं उत्तम स्टेडियम होऊ शकतं. त्यावेळेला हे काय एमसीए बिमसीए काही नव्हतं, त्यावेळेला एमसीएच ना हा एमसीएस ते काय नव्हतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सरकारला सांगून इथे एक मोठं स्टेडियम चांगलं बांधता येईल, उभं करता येईल. त्यावेळेला मी मनोहर जोशींशी हा विषय बोललो वगैरे, तो राहिला विषय पुढे गेलो. एक 7-8 महिन्यानंतर मी परत एकदा मला तो ते सहकारी मित्र माझ्याकडे आले आणि मला बोलले की मी एक जागा दाखवली होती मी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये, म्हटलं हो येणार जरा माझ्याबरोबर, मी गाडीत बसलो निघालो. तो सगळ्याच्या सगळा भाग झोपडपट्ट्यांनी भरून गेला होता. आज ज्या वेळेला इथे झोपडपट्ट्या ज्या वेळेला होतात, आज गरीब असतात मान्य मला, परंतु हे झोपडपट्ट्या ज्या वेळेला होतात त्या झोपडपट्ट्या येत नाहीत, त्या वसवल्या जातात. तुम्हाला वाटतं अशाच येतात, त्या येत नसतात. ही सगळी मुंबई आणि या सगळ्या महाराष्ट्रामधली जी अमराठी बिल्डर लॉबी, अमराठी कशाला, मराठी पण आहेत त्याच्यामध्ये, ही जी बिल्डर लॉबी आहे ही ह्या सगळ्या झोपडपट्ट्या वसवते आणि मग त्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात. मी मध्यंतरी एकाच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली, मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सला ती बातमी आली होती, दुसऱ्या कुठच्या वर्तमानपत्रामध्ये काही छोटी छोटी बातमी आली होती, त्याच्यानंतर ती बातमी बंद झाली. बंद की याच आत्ता या रेक्लेमेशन मध्ये आपल्या तुमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आता निवासी घरं येणार आहेत, इमारती उभ्या राहणार आहेत. आतापर्यंत तिकडे फक्त ऑफिसेस होती, आता तिथे राहायला लोक येणार आहेत. सरकारचं चाललंय की तिकडे आता निवासी घरं बांधायची आहेत. या सगळ्या मागचं जे काही राजकारण किंवा काय जी गोष्ट असते ना, एक व्यंगचित्रकार आहे, व्यंगचित्रकार नेहमी बाळासाहेब नेहमी सांगायचे की व्यंगचित्रकार हा ओळींच्या मधलं वाचतो, तसं आम्हाला बातमीच्या मधलं दिसायला लागतं. या ज्या वसाहती उभ्या राहणार आहेत, या वसाहतींमध्ये तिथे मराठी टक्का नसणार. याच रेक्लामेशन मधून आपलं तुमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून इथूनच बुलेट ट्रेन चालली आहे, त्याचं स्टेशन तिकडेच आहे. ते स्टेशन तिकडे आहे म्हटल्यानंतर तिथे कोणत्या प्रकारची वस्ती उभी राहणार आहे याचा अंदाज बांधायला तुम्ही इतके काही दुधकुळे नाही आहात, तुम्हाला कळणार नाही, याच्यातला भाग नाहीये. तुम्ही इथून उठून जाणार आहात का अहमदाबादला ढोकळे खायला? आज या मुंबईमधला गुजरातमधलाही आहे, गुजरातमध्ये देखील तिथली पण लोक सांगतात की आम्हाला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही आहे. मग कसला कोणाचा पंतप्रधानाचा एकट्याचा हट्ट कशासाठी आहे चालू? कारण ह्यांचा डोळा हा मुंबईवरती आहे. हे जी मुंबई ही, हे जे शहर आहे, हे शहर हे मराठी माणसाला मिळू नये याच्यासाठी
चा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ही मुंबई गुजरातला हवी होती आणि महाराष्ट्र म्हणत होता की नाही ही मुंबई आमची आहे, हिच्यावरती हक्क आमचा आहे, ही मराठी माणसाची आहे, त्याच्यावरती तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि त्या लढ्यामधनं ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ही मराठी माणसाला मिळाली, ती जी जखम आहे इतक्या वर्षांची गुजरातची ती आज भरून काढायचा प्रयत्न सुरू आहे आणि ती जी भरून काढायचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये तुमच्या जागा, त्यातनं तुम्हाला या मुंबईतनं बाहेर काढणे आणि मग या जागा मोकळ्या करून त्या इतरांना विकणे हा एवढा एकमेव उद्देश या लोकांचा आहे ज्याच्यातनं मराठीचं अस्तित्वच या मुंबईतनं नष्ट करायचं. मराठी माणूस दिसताच कामा नये. ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखलीच जाता कामा नये. ही मुंबई वेगळीच करायची आणि नंतर ती हळूहळू हळूहळू करून ती गुजरातला जोडायची. ती गुजरातला कशी जोडायची तर त्याच्यासाठी म्हणून ही बुलेट ट्रेन, मुंबई काय बडोदा एक्सप्रेस हायवे, हे जे सगळे उद्योग सुरू आहेत ना हे त्याच्यासाठी सगळे सुरू आहेत. मी थोडी ह्या सगळ्या गोष्टींची जरा पार्श्वभूमी तुम्हाला मुद्दामून सांगणार आहे. मुद्दामून ती मी तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेला राज ठाकरे ही गोष्ट ज्यावेळेला सांगतो मराठी माणसासाठी त्यावेळेला राज ठाकरे संकुचित ठरतो, देश तोडायची भाषा करतो म्हणून बोलतात हे सर्व लोक मला की राज ठाकरे हा देश तोडतोय म्हणून. मी तुम्हाला एक बातमी वाचून दाखवणार आहे आज आणि मग तुम्ही मला सांगा राज ठाकरे बोलतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे. गुजरात सरकारने कोणी नुसते व्यक्ती नाही, गुजरात सरकारने एक वेबसाईट साईट काढली आहे त्यांची गुजरात सरकारची आणि त्याच्यामध्ये काय दिलंय तर जे गुजरातच्या बाहेर म्हणजे देशामध्ये जे राहतात, जे गुजराती जे देशात राहतात आणि जे गुजराती देशाबाहेर राहतात त्यांच्यासाठी गुजरात कार्ड, गुजराती कार्ड नावाचं एक कार्ड काढलंय. बघा ते कार्ड गुजरात स्टेट नॉन रेसिडेंट गुजराती फाउंडेशन, यात गुजरात केडरचे 5 आयएएस अधिकारी पण आहेत त्याच्यामध्ये संचालक मंडळावरती आणि त्यातला फक्त एक अधिकारी आयएएस अधिकारी नाहीये. त्यात कुठेतरी असं म्हटलेलं आहे की हे कार्ड ज्याच्याकडे असेल त्या प्रत्येकाची गुजरात भेट संस्मरणीय होईल, त्यांना काही ठिकाणी किमतीत सवलत मिळेल. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना ते खरोखरच गुजरातमध्ये न राहणारे गुजराती असल्याची मान्यता तर मिळेलच, परंतु फाउंडेशननी स्थापन केलेल्या सर्व केंद्रांमध्ये त्यांना प्राधान्याने सुविधा मिळतील. यास गुजरात सरकारची कार्यालय तसंच पोलीस खातंही आलंच, म्हणजे गुजरातमधल्या मराठी किंवा बंगाली किंवा इतर जे भाषिक लोक राहतात त्यांना या सुविधा नाहीत. $5 किंवा तितक्याच रुपयांमध्ये सध्या 225 रुपये हे कार्ड गुजराती माणसाला मिळेल. याचा फायदा सराफ बाजार, टूर कंपन्या, उपहारगृहे, शोरूम्स, पुस्तकं, रुग्णालय, बँका, रिअल इस्टेट्स यासारख्या क्षेत्रात मिळेल. अशा सवलत मिळणाऱ्या 600 जागा गुजरातमध्ये आहेत, म्हणजे 600 ठिकाणी तुम्ही जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सुविधा मिळवू शकता. या फाउंडेशनची उद्दिष्टे बघा, हे गुजरात सरकारने केलेली मी गोष्ट सांगते तुम्हाला. या फाउंडेशनची उद्दिष्टे काय तर गुजरातच्या बाहेरील गुजरातांच्या मदतीने ज्ञान कौशल्य आणि सामाजिक संबंध जागतिक दर्जाचा गुजरात बनवणे, एक. दोन, जगातील आणि भारतातील गुजरातांना त्यांना मूळ गुजरातच्या जवळ आणणे. तीन, त्यांच्या मातृभूमीशी त्यांची नाळ जोडणे. चार, वरील उद्दिष्टांसाठी आवश्यक ते कार्यक्रम उपक्रम आयोजित करणे. गुजरातचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी गुजरात कार्ड ही गुजरात सरकारची योजना असून ते कार्ड आता ऑनलाईनही मिळू शकेल असं म्हटलं आहे. या मंत्र्यांनी त्यांच्या औपचारिक निवेदनात असंही म्हटलं आहे की या कार्डामुळे गुजरात बाहेरील गुजराती गुजरातच्या विकासावर हातभार लावतीलच, त्याशिवाय त्यांचे प्रश्नही सोडवू शकतील. मनात आलेले काही प्रश्न, केवळ गुजराती आहे म्हणून सरकारनं किमतीत सवलत देणे हे संविधानात दिलेल्या समानतेच्या तत्वांच्या विरोधात नाही का? आणि नसेल तर मग राज ठाकरे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या संदर्भामध्ये बोलतो की इथे मराठी माणसाला हे प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यावेळेला मी देश कसा काय तोडतो? गुजरातांची मातृभूमी गुजरात की भारत आणि गुजरातची माणसं
माणसाची ओळख आधी गुजराती नंतर भारतीय असं गुजरात सरकारचे अधिकारी भारत सरकारचे आयएएस अधिकारी असं कसं म्हणू शकता? मी अनेकांशी बोललो, मी तुम्हाला खरं सांगतो, हे गुजराती समाजाला माहितीही नाही आहे अजून, हा विषय समाजाचा नाही आहे. परंतु गुजरात म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांची सर्व मंडळी ही काय विचार करतायत? आणि जर समजा अशा प्रकारचा विचार हा जर तुम्ही केलात महाराष्ट्र राज्याने म्हणून जर केलात, तर लगेच सगळं अख्खा देश तुमच्यावरती तुटून पडतो. तुम्ही जर उद्या समजा सांगितलं की नाही या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये इथे आम्ही राहणारे लोक आहोत, आम्ही इथेच राहणार आहोत, असं जर समजा तुम्ही सांगितलं, नाही तुम्ही इथून जायचं, तुम्ही इथून बाहेर पडायचं, बांगलादेशात मधनं आलेले बेहराम पाड्यामध्ये राहतात आणि तुमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला ते काय बांद्रा रेक्ले मशीनच्या इकडे झोपडपट्ट्या होत्या, त्या जाळल्या, एकही माणसाला इजा न होता सिमेंट कॉन्क्रीटची घरं उभारली गेली बेहराम पाड्यामध्ये. मला आठवतं मी ज्यावेळेला जात असे इथून हार्बर नेत्या वेळेला अशा छोटे छोटे झोपड्या होत्या, नुसत्या चार चार पाच पाच मजल्याचे तिथे झोपड्या झाल्या. आमच्याच मराठी राज्यकर्त्यांच्या डोळ्या देखत यांच्या बोलण्यामध्ये शिरायची ह्यांची कोणाची हिंमत नाही, तुम्हाला नोटिसा पाठवतात. हिंमत बघा यांची, नोटिसा तुम्हाला, यांच्या आतमध्ये घुसायची हिंमत नाही, तिकडे आतमध्ये जाणार ह्यांच्या शेपट्या. आज ही सगळी बजबजपुरी जी झालीय ना अख्ख्या महाराष्ट्रभर, याचं कारण असे आहे, याचं कारण आपल्या लोकांचं आपल्या लोकांकडे लक्ष नाही, काही भावनाच नाही त्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये असं बोललं जायचं की प्रत्येक इंच इंच लढू, तसं आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आली आहे, इंच इंच विकू, दिसली जमीन की विकून टाकतात. आज तुमच्या मुलांच्या शाळांच्या प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र सरकार प्राधान्य घेत नाही, आत्ताचाच नाही अगोदरच पण. मी म्हणून मग अशी म्हटलं ना की हा विषय नुसता राजकारणाचा नाही आहे, आत्ता सरकार कोणाचं आणि अगोदरचं सरकार कोणाचं होतं नाही, हा सर्व सर्वांचाच विचार असतो. सत्तेत गेले की तुम्हाला विसरतात, परत पाच वर्षांनी जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा आशय वाकलेले असतात आणि तुम्ही त्यावेळेला भोळसटपणे त्यांना मतदान करून टाकता. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? काय आज मुंबईची परिस्थिती आहे, आज काय ठाण्याची परिस्थिती आहे, आज काय पुण्याची परिस्थिती झाली आहे, आज महाराष्ट्रातल्या शहरांची काय परिस्थिती झाली आहे? अशी तुम्हाला परिस्थिती तुम्हाला भारताच्या नकाशावरती कोणत्याही राज्यात तुम्हाला मिळणार नाही, कोणत्याच राज्यात. प्रत्येक राज्याची त्यांची त्यांची माणसं ही त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात, बाकीच्यांचा नंतर. पहिलं राज्य त्यांच्यासाठी असतं, देश नंतर. पण आम्ही ज्यावेळेला सांगतो की आम्ही महाराष्ट्र राज्याचा पहिला ज्यावेळेला विचार करणार, पहिल्यांदा इथल्या लोकांना पहिल्यांदा अभिमानाने जगता आलं पाहिजे, स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, त्यांना समाधान मिळालं पाहिजे, नंतर बाकीच्यांचं नंतर बघू की लगेच आमच्या अंगावरती येणार. त्यांना काय यायचं असेल अंगावरती, मी काही भीक घालत नाही असले लोकांना. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, आत्ता मी काही इथे लंब चौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही. आज परवा दिवशी अनेक भगिनी आल्या, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आज बांद्रा तुमच्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये या, आणि म्हणून मी त्याच्यासाठी म्हणून मी आलो. आज रात्र काळोख झालं त्याच्यामुळे मला काय तशा इमारती बघता येणार नाही, पण इमारती मला माहिती आहेत काय आहेत त्या. तुमच्या साक्षीने मी आज एक गोष्ट आपल्याला निश्चित सांगतो, या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारा जो मराठी माणूस असेल, जो आहे, तो याच जागेवरती इथेच घर बांधून राहील. सरकारची जर हिंमत असेल तर सरकारने तुम्हाला काढून दाखवायचा फक्त प्रयत्न करून बघावा. माझं तर नेहमी सांगणं असतं, या सगळ्या ज्या योजना आहेत, या सगळ्या ज्या योजना आहेत, स्लम रिडेव्हलपमेंट स्कीम, झोपडपट्टी पुनर्वसन योजना,
कशासाठी बिल्डरांकडे देताय? तो नफा संपूर्णपणे तुम्ही बिल्डरांच्या घशात का घालताय? आपण ज्या वेळेला 2014 साली विकास आराखडा केला होता, त्या विकास आराखड्यामध्ये पण ही गोष्ट टाकलेली होती की सरकारने ह्या योजना राबवाव्यात. कोणाशी जॉईंट व्हेंचर करायचं असेल तर करावं, काय ठीक आहे, सरकारी गोष्ट होत नाही, परंतु सरकारने सरकारचा नफा का सोडावा? सरकारने या सगळ्या नुसत्या परवानग्यांच्या बदल्यामध्ये करोडो रुपयांचा नफा हा त्या बिल्डरच्या घशामध्ये का घालावा? तो सरकारने स्वतःकडे का घेऊ नये? सरकारने पैसे ह्यातनं का मिळवू नयेत? आज महाराष्ट्र राज्यावरती जवळपास 4.5-4.4 लाख कोटीचं कर्ज आहे. 4.5-4 लाख कोटी कशाला म्हणता तो? या 4.5-4 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर समजा ह्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा इतर सगळ्या ज्या स्कीम आहेत ह्या जर महाराष्ट्र सरकारने जर राबवायच्या ठरवल्या, 2 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यावरचं जे कर्ज आहे हे फिटून जाईल आणि जास्ती अजून पैसे उभे राहतील. पण हे सरकारकडे नाही, जर समजा सरकारने केलं तर मग पैसे कसे घ्यायचे? हा सर्वसाधारणपणे सगळ्या जो राजकारण्यांना पडलेला प्रश्न असतो की मग आम्हाला बिल्डर, मग बिल्डर जो पैसे देतो त्याचं काय करायचं? आम्हाला तर पैसे मिळणार नाहीत, पैसे जाणार सरकारच्या तिजोरीत, जाऊ देत. मी खरंच बाबांना सांगतो, मी दरवेळेला मी जे आवाहन करत असतो ना, हे राज्य एकदा माझ्या हातात देऊन बघा तुम्ही. परत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी भगिनी अथवा बांधव कोणी माया परत रडत येताना दिसणार नाही तुम्हाला की आम्हाला हे बाहेर काढतायत. आज जिथे जिथे मराठी लोकांच्या झोपडपट्ट्या आहेत किंवा झोपडपट्ट्यामध्ये राहतात मराठी लोक, त्यांना बाहेर काढतायत. त्यांना नाही तिथे जागा देणार म्हणे, त्याला तिथून तुम्ही जायचं दुसरीकडे, मुंबई सोडून बाहेर जायचं का? आणि बाहेरच्या राज्यांमधनं जी लोक आलेली आहेत, खरं बाहेरच्या राज्यांपेक्षाही आज बांगलादेश पाकिस्तानमधनं जी लोक आलेली आहेत ते तुमचे कोण जावई आहेत का? त्यांना या भूमीमध्ये तुम्ही हक्काची घर देताय त्यांना, ते लाडके आहेत ह्यांचे, तुम्ही नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नीट, आज इथे सगळ्या माझ्याकडे माता भगिनी आलेल्या आहेत, मी खास करून तुम्हाला सांगेन, तुम्ही घरी जा आणि ह्यांना सांगा कारण शेवटी घरामध्ये हुकूमत कोणाची चालते? तुमची ना, म्हणून तुम्ही नीट ऐका खास करून की काळं काय आणि पांढरं काय एकदा तुम्ही बघायला शिका जरा. नुसतेच भाबडेपणाने नुसत्या मतदान करून मोकळे होत जाऊ नका आणि मग त्याच्यानंतर पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसावं लागतं तुम्हाला. हे कित्येकदा मी या महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अनेक मराठी लोकांना हे समजून सांगतोय, सतत सांगतोय, ऐकायला तयार नाहीत. हे आताचं जे सरकार, हे काय सरकार कोण ते मुख्यमंत्री रोज चिमट्या काढून बघत असेल, खरंच मुख्यमंत्री झालो का? नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कृपेने बसलेली ही माणसं सगळी, त्यांचीच खुर्ची डामाडोल झाली आहे, तिथे ह्यांचा काय घेऊन बसलायत? आणि हे तुमचे कधीच होणार नाहीत. माझ्याकडे मध्यंतरी एक क्लिप आली होती ज्याच्यामध्ये तुमचे देवेंद्र फडणवीस आणि ते सांबा मुनगंटीवार बघितलं की तुम्ही ते दगडा बिगडावरती पाय बी ठेवून वगैरे गाणं बिडं गाताना बिताना बघितलं की नाही? त्यांची एक क्लिप आहे, विषय काय आहे? आमचा विदर्भ, आमचा विदर्भ कशात कमी आहे, आमचा विदर्भ याच्यात आहे आणि विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे. विदर्भ स्वतंत्र होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एक क्लिप काढतो. विचार करा तुम्ही, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदावरती जो माणूस बसलेला आहे तो शूट करून घेतो कॅमेराने. महाराष्ट्र राज्याचे जे अर्थमंत्री आहेत ते फिल्मिंग करून घेतात आणि त्याची एक फिल्म काय बनवतात, तर विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे, आमच्या विदर्भात काय कमी आहे, आमच्या विदर्भात काय नाहीये, महाराष्ट्र राज्यामध्ये काय कमतरता आहे मला जरा सांगा ना, मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना. एकटा विदर्भ कशाला? आमचा मराठवाडा आहे, आमचा उत्तर महाराष्ट्र आहे, आमचा पश्चिम महाराष्ट्र, आमचा कोकण आहे, मुंबई आहे,
हे फक्त फोडण्याचं राजकारण, जोडण्याचं राजकारण नाही सुरू आहे. तो विदर्भ आहे, त्या विदर्भातली जी मराठी जनता आहे ती देखील माझीच आहे, ती देखील आपलीच आहे. पण हे तोडून फोडून ह्या सगळ्या गोष्टींचं राजकारण सुरू, फक्त राजकारण सुरू आहे यांचं. तुमच्याकडे बघायला, तुमचे प्रश्न सोडवायला, तुमची दुःख घालवायला हे बसलेले लोक नाही आहेत. मला परवा दिवशी कुठेतरी सांगितलं की देवेंद्र फडणवीसने तुम्हाला सांगितलं होतं ना इथे घरं मिळतील म्हणून, बरोबर ना? ते सांगू देत किंवा नको सांगू देत, तुमची घरं तुम्हाला याच जागी मिळणार एवढं तुम्हाला जसं निश्चित सांगतो. तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही, गडबडायचं कारण नाही, बिथरायचं कारण नाही. तुम्ही जितकी वर्ष या सगळ्या भागामध्ये घालवली आहेत तिथे तुम्ही आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्या या इथेच तुमचं आयुष्य घालवतील एवढं फक्त मी तुम्हाला सांगतोय. आज एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो होतो. अनेकांनी सांगितलं की राज ठाकरेंची सभा आहे, सभा नाही, हा ही बैठकच आहे. सभा कुठची सभा, काय हॉलमध्ये होते का सभा? परंतु हा हॉल मला आठवतोय, मला आता हा जरा जर थोडासा चकाचक केलाय. पूर्वी ज्या येत नवरात्रामध्ये इथे दांडिया बेंड्या व्हायचे ना, होतात का अजून? होतात. गणपती हो, तुम्हाला माहित आहे ना. आणि मग इथे काय कोजागिरा वगैरे सगळं तेव्हा पूर्वी व्हायच्या, मला आठवतंय. तिथे दूध बीट ठेवायचे, कोजागिरीला रात्री जागून दूध प्यायची पण सवय होती इथे. असो, मला जे काही सांगायचं होतं मी हे आपल्या समोर सांगण्यासाठी म्हणून मी खास करून आलो. आपण निश्चिंत रहा, कोणतीही चिंता मनाशी बाळगून आयुष्य काढू नका, जगू नका. इथे माझ्या आजीच्या वयाच्या, आईच्या वयाच्या लोक बसलेले इथे, तुम्ही काही काळजी करू नका. जसं चाललंय तसं आयुष्य चालू राहू देत, तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.